आरएमसी व्हॅनचा तोल जाऊन 7 लहान मुलं गंभीर जखमी झालेली आहेत. एका तरुणाचा यात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मुंबईतील सम्राट नगर इकडे ही घटना घडलेली आहे. घटनास्थळी सध्या नागरिकांचा मोठा जमाव बघायला मिळतो. तर आरएमसी व्हॅनचा तोल जाऊन 7 लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येते. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मुंबईतली आपण दृश्य पाहतोय. मुंबईत सम्राट नगर इकडे ही घटना घडलेली आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 7 लहान मुलं यात गंभीर जखमी झालेली आहेत. घटनास्थळी सध्या नागरिकांचा मोठा जमाव बघायला मिळतोय. निकेश अर्दुल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. निकेश, नेमका अपघात कशामुळे झालाय, किती जण जखमी आहेत? आपण जर पाहिलं की हा जो अपघात जो आहे तो सम्राट नगर आहे त्या ठिकाणी घडलेला आहे. हा सम्राट नगरचा रस्ता जो आहे तो मुंब्रा बायपासला लागून आहे. मुंब्रा बायपास वरनं जी मोठी वाहनं जी आहेत ती सम्राट नगर मधनं येतात आणि त्यांचा थेट संपर्क जो आहे तो मुंब्रा शहरामध्ये होतो. आरएमसी की आरएमसी म्हणजे रेती सिमेंट मिक्स करण्याची जी मशीन असते, आरएमसी मशीन जी गाव्याची आहे ती त्या रस्त्यावरनं येत असताना त्याचा तोल जो आहे चालकाचा तो सुटला आणि ती व्हॅन जी आहे ती सोसायटीच्या आवारामध्ये पडली. आणि या सोसायटीच्या आवारामध्ये 10 ते 12 लहान मुलं जी आहेत ती क्रिकेट खेळत होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडल्यामुळे 7 ते 8 मुलं जी आहेत त्यांच्या अंगावरती ही व्हॅन पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही 7 ते 8 मुलं जी आहेत ती गंभीररित्या जखमी झालेली आहे. तर या संपूर्ण घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील प्राथमिक माहिती देखील मिळते. या घटनास्थळी आता संपूर्ण लोकांचा नागरिकांचा जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांमध्ये मोठा रोष जो आहे तो पाहायला मिळतोय. घटनास्थळी पोलीस असतील, अग्निशामक दल असतील ते देखील पोहोचलेले आहेत. तर त्या स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी जे आहेत ते पोहोचलेले आहेत. जखमींना सध्या तरी खासगी रुग्णालयात आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जे आहेत ते उपचारासाठी दाखल केलेले आहेत. मात्र ही घटना संपूर्ण कशामुळे घडली याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता पुढे होताना पाहायला मिळणार आहे. निकेश जी, 7 लहान मुलं गंभीर जखमी झाले, त्यांची प्रकृती सध्या कशी याबद्दल काही कळलंय का? ज्या वेळेला ही पोरं क्रिकेट खेळत होती, लहान मुलं क्रिकेट खेळत होती त्याच दरम्यान ही घटना घडत असल्याने ही जी व्हॅन जी आहे त्यांच्या अंगावरती पडलेली आहे. त्यांची प्रकृती जी आहे ती सध्या तरी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. त्यांच्यावरती सध्या तरी उपचार सुरू आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे. याचं कारण म्हणजे ज्या मुंब्रा बायपास वरनं हा सम्राट नगरचा रस्ता जातो त्या रस्त्याच्या विरोधात स्थानिकांनी अनेक वेगळा महापालिका कडे जी आहे ती तक्रार केली होती. कारण मुंब्रा बायपास वरनं सम्राट नगर मध्ये डायरेक्ट थेट मुंब्रापर्यंत येण्याचा हा रस्ता जो आहे तो बनवला गेला होता आणि याच रस्त्याला स्थानिकांचा विरोध जो होता तो वारंवार होता. मात्र ठाणे महानगरपालिका जी आहे ते वारंवार या संपूर्ण तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ही मोठी घटना घडल्याच्या भावना ज्या आहेत या सगळ्या स्थानिक नागरिक जे आहेत ते व्यक्त करताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत. निकेश, हा जो परिसर आहे सम्राट नगर, तर तो किती वर्दळीचा आहे, किती गर्दी या ठिकाणी असते? सम्राट नगर जो आहे तो मुंब्र्यातला जो मुख्य एरिया आहे, परिसर आहे, त्यातलाच एक सम्राट नगर हा मुख्य परिसर मानला जातो. आणि याच रस्त्याला जोडून एक तर हा चढणीचा रस्ता आहे, डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये हा सम्राट नगर जो आहे तो वसलेला आहे. आणि त्याला जोडूनच मुंब्रा बायपास रोड जातो आणि ह्या मुंब्रा बायपास रोड मधनं स्थानिकांनी किंवा तिथल्या लोकांनी जो आहे तो मधला रस्ता शॉर्टकट म्हणून तो बनवलेला होता. पहिला तर एक छोटीशी गल्ली होती आणि नंतर काही काळानंतर त्याचा मोठा रस्ता बनवण्यात आला आणि काही ट्रक चालक जे असतील किंवा मोठे वाहनं जे असतील ती आता मुंब्रा बायपासवर थेट मुंब्रा शहरामध्ये येण्यासाठी या रस्त्याचा वापर जो आहे तो होऊ लागला. आणि अशाच प्रकारचे जी ट्रक जी आहे जी गाडी आहे या ठिकाणावरनं येत असताना उतार असल्यामुळे त्या वाहन चालकाचा कंट्रोल जो आहे तो तुटला आणि थेट त्या गाडीचा तोल जो आहे तो सोसायटीच्या आवारात कोसळल्यामुळे हा संपूर्ण घटना घडलेली पाहायला मिळते. निकेश, खरं तर दृश्यांमध्ये बघायला मिळते वाहन एकतर मोठं आहे, रस्ता छोटा दिसतोय, रस्त्याचं काम पण सुरू होतं असं बघायला मिळतंय, काय ती काय परिस्थिती आहे? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार की हा जो रस्ता आहे तो अतिशय लहान रस्ता आहे. अगोदर तर पाहायला गेलं तर छोटीशी गल्ली होती, मात्र
जर बायपासवरनं शॉर्टकट मारण्यासाठी ह्या रस्त्याची रुंदीकरण जे आहे ते वाढवण्यात आलं होतं. स्थानिकांनी अनेकदा ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी ज्या आहे त्या केल्या होत्या, मात्र महापालिकेने वारंवार याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. ह्या अगोदरच जर आपण पाहिलं तर ह्या रस्त्यावरती अनेकदा अपघात घडलेले आहेत. आपण जर मागच्या महिन्यातली जर घटना पाहिली तर बायपासवरनं एक ट्रक जो आहे तो थेट एका वस्तीवरती कोसळला होता आणि यामध्ये देखील एका सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ही ताजी असतानाच ही दुसरी घटना घडलेली आहे. एकीकडे जर पाहिलं तर बायपास हा रोड जो आहे तो जो थेट मुंब्र्यावरनं जो आहे कल्याण शेळ फाट्यापर्यंत पोहोचतो, मात्र शॉर्टकट घेण्यासाठी या बायपासवरनं मुंब्रा शहरामध्ये येण्यासाठी अनेक रस्ते जे आहेत ते असे बनवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ते वारंवार या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रकरण म्हणावं लागेल, 7 मुलं या ठिकाणी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ते पाहूया. अपघातीत आहे आणि अजून खबर जे काय लोक सांगतात त्याच्यावर 6 जण आहेत असं म्हणतात, पण मी नक्की काही हे अहवाल आलेला नाही किती किती अपघातात किती जखमी झाले अजून ते तसं आले नाही. पण सर आज इथे जे अपघात झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो? मला वाटतं की या अपघाताची जबाबदारी कोणावर तरी कोणाला तरी घ्यावी लागेल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 10 वेळा सांगून की बाबा इथे सेफ्टी काहीतरी ठेवा, गाड्यांना रोखण्यासाठी काही तरतूद करा, त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी पण आणि नगरसेविकेने पण म्हणजे या दोघींनी मिळून कंप्लेंट केली, त्यांना जागेवर दाखवलं, तर इथे एक स्पीड ब्रेकर असायला हवा होता, सेफ्टी बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं, सेफ्टी वॉल हवी होती, काहीतरी जेणेकरून घसरणारा माणूस थांबेल, म्हणजे घसरणारं वाहन थांबेल. तुम्ही त्या ब्रिजला पण ॲक्सिडेंट झाला तिथेही घसरणाऱ्याला थांबवणं कोण नव्हतं, तिथेही बघा घसरणाऱ्याला थांबवणारं कोणीच नाही आहे. थांबवणारं म्हणजे जे काहीतरी ऑब्स्टिकल निर्माण झालं पाहिजे, ते ऑब्स्टिकलच नाही आहे.